हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल उत्कर्षा सुमित व्लॉग्स। आज बघा आम्ही कुठे आलोय। मी मागे बघा आमचं काय दिसतंय, वॉटर पार्कला आलोय। वेट एन्जॉय वॉटर पार्क लोणावळा। आज होळीच्या निमित्ताने आम्ही आलोय या ठिकाणी आणि आज आमची इथेच होळी होणार आहे। म्हणजे रंग खेळण्यापेक्षा पाण्यामध्ये खेळायला खूप चांगलं वाटणार आहे या ठिकाणी। म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो की शुद्ध होळी आम्ही खेळणार आहे या ठिकाणी पाण्याची आणि खूप एन्जॉय करणार आहे आज आम्ही दिवसभर या ठिकाणी। तर चला आता थोडाही वेळ न गमवता आता सुरुवात करूया आजच्या व्लॉगला आणि आम्ही करतो आता एन्जॉय। तर इथे आहे एंट्री वेट एन्जॉय वॉटर पार्कची आणि आज खूप गर्दी आहे कारण आज होळीचा दिवस आहे आणि सगळ्यांना सुट्टी आहे। शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्टी आहे आणि आज होळीच्या निमित्ताने लोक इथे पाण्यामध्ये भिजायला आलेले आहेत, त्यामुळे बघा किती गर्दी आहे आणि ऊन भरपूर तापतं आहे। ही जी लाईन दिसते ही तिकीट काढण्यासाठीची लाईन आहे, इतकी मोठी लाईन। आता आम्हाला सुद्धा या लाईनमध्ये लागावं लागणार आहे। तर उत्कर्ष आणि मी आज या ठिकाणी बाईकवरती आलो आहे। आम्ही पुण्यापासून हे ठिकाण 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती आहे आणि लोणावळ्याच्या अगदी जवळ आहे। पुढे 8 ते 10 किलोमीटर गेल्यानंतर लोणावळा येतं आणि इथे आम्ही पहिल्यांदा येतो आहे वेट एन्जॉय वॉटर पार्कला। खूप मोठा असा वॉटर पार्क आहे आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की जायचं आहे म्हणून आणि आज आम्ही शेवटी इथे आलो आहे। आम्ही खूप एन्जॉय करतोय आम्ही आज या ठिकाणी आणि मागे बघा वेव पूल दिसतोय, खूप मजा येते। बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण वॉटर पार्क। तर बघा हा आहे वेव पूल आणि खूप एन्जॉय करतायत लोक या ठिकाणी आणि इथे आज होळीच्या निमित्ताने स्पेशल डीजे या ठिकाणी बोलवलेला आहे। नेहमी फक्त गाणे वाजत असतात पण आज एक टीम बोलवलेली डीजेची, त्यामुळे खूप इथं मजा येते आणि तिथे आपण ते आपल्याला विचारतायत आपण जे गाणं सांगितलं त्या गाण्यावरती तो डीजे वाजतोय त्या ठिकाणी। आणि वेव पूल आमच्या खूप आवडीचा आहे, उत्कर्षला आणि मला पण खूप आवडतं त्या ठिकाणी कारण एक समुद्रात आल्यासारखी फील या ठिकाणी येते। ऑलरेडी 2-3 आम्ही जाऊन आलो आहे आणि आता पुन्हा एकदा आम्ही जाणार आहे आतमध्ये। तर या राईड बघा, या खूप खतरनाक राईड होत्या, आम्ही केलंय त्या सगळ्या राईड आणि तेव्हा आम्ही स्वतःचं शूट नाही करू शकलो पण आता तुम्हाला दाखवतो बघा। हे बघा किती वरतून माणसं येत आहेत आणि किती स्पीडने येत आहेत ते बघा या ठिकाणी। पण भीती वाटते थोडी पण खरोखर करायला खूप मजा वाटते या ठिकाणी। मस्त यार, जबरदस्त म्हणजे एक ॲडव्हेंचरच आहे हे, एकदा केलंच पाहिजे आपण। आणि आता हे बघा या ठिकाणी, बघा हे एक असं छोटंसं गाव आहे असं म्हटलं तरी चालेल। आजूबाजूला जे पाणी आहे ते असं वाटतं की इथं समुद्रामध्ये एखादं किंवा नदीमध्ये एखादं गाव इथं बसलेलं आहे असं वाटतं या ठिकाणी। आणि बघा इथून या संपूर्ण वरती जिने आहेत चढायला, तिथून वरतून असं फिरायचं असतं आणि सगळीकडे बिलकुल पाऊस चालू आहे। म्हणजे असं वाटतं की पावसाचं पावसाळा चालू आहे आणि पाऊस आपल्या अंगावरती पाणी पडतं आहे असा फील या ठिकाणी येतो। आणि हे बघा एक वरती एक तुम्हाला ती एक बकेट दिसते का मोठीवाली, राक्षस त्या ठिकाणी दिसतो आहे, तो हसतो आहे आपल्याकडे बघून कारण तो काय करतो थोड्या वेळानं ती पूर्ण बकेट एवढी भरली की ते पाणी पूर्ण आपल्या अंगावरती ओततो। तर खूप मजा येते। आता बघा इथं माणसं थांबलीत खाली, इथे यासाठीच थांबली आहेत, वाट बघतायत कधी ते वरचं पाणी त्यांच्या अंगावरती पडतं। तर आम्ही खूप वेळ आलो, बघा ते पाणी पडतं आहे आता आणि बघा कशी माणसं संपूर्ण भिजली त्या ठिकाणी आता पाण्यामध्ये। आम्ही कितीतरी वेळा इथे येऊन गेलोत आणि खूप भिजलो या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी यावं असं वाटतंय आणि इथं भिजावं असं वाटतंय। आणि बघा इथं आल्यानंतर असं वाटतं की एक कम्प्लिटली एक नवीनच दुनिया आहे असं वाटतं, आपण कुठेतरी नवीनच जगामध्ये कुठेतरी आलेलो आहे आपण असं त्या ठिकाणी वाटतंय। म्हणजे नेहमीच्या लाईफपेक्षा काहीतरी वेगळी लाईफ या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वाटते खूप मजा येते। आता निघायची वेळ झाली, पूर्ण अख्खा दिवस इथे होतो आणि खूप एन्जॉय केला आणि बऱ्याच वर्षानंतर 3 ते 4 वर्षानंतर आज वॉटर पार्कला आलो होतो आम्ही। तर आता निघतोय परत, आता असं खूप थकवा आला आहे, आता असं वाटतंय की कधी एकदा जाऊन झोपणार आहे आता आणि भूक पण खूप लागली आहे कारण दिवसभर पाण्यामध्ये होतो दिवस। तर चला मित्रांनो आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तुम्ही आमच्या चॅनलला असंच बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चलो बाय बाय।